सो गाईज, ही ती आहे सगळ्यात जुनी म्हणजे BST बस किंवा ट्राम म्हणू शकता जी. आणि आत्ता आपण बघणार आहोत ॲक्च्युअल बसचा जो काय म्हणतात JC असते किंवा बसचा जो मेन सांगाडा किंवा ही आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. ह्याच्यामध्ये सगळे मुंबईतल्या सगळ्या ज्या ब्रांचेस आहेत म्हणजे मुंबई सेंट्रल म्हणा, वरळी म्हणा, सो गाईज फायनली आपण आलेलो आहोत बेस्ट संग्रहालयाकडे. सो थर्ड फ्लोअरला आपण आलेलो आहोत बेस्ट संग्रहालय आणि इथून आतमध्ये एंट्री आहे. सो हे गाईज, गुड आफ्टरनून, मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये आणिक डेपोमधून. येस, आणिक डेपोला आलेलो आहे मी. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आज पहिल्यांदा मी बघणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही बघणार आहात बेस्ट, मुंबईचा बेस्ट म्हणजे BST बस आहे त्याचं संग्रहालय. पाहू शकता मागेचा बोर्ड आहे आणि आतमध्ये एंट्री आहे. सो आत्ता वाजले दुपारचे 3:30 आणि ह्याचा टायमिंग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतो. सो लवकरात लवकर आपण हे बघूया, थोडं काही कारणामुळे मला लेट झाला. सो ह्याचं काही जे काही सगळं डिस्क्रिप्शन वगैरे ते सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, टायमिंग, वेळ आणि सगळं इथे कसं यायचं काय वगैरे. सो आणि बस डेपोला यायला तुम्हाला सायन किंवा कुर्ला कुठूनही येऊ शकता तुम्ही. 4 किलोमीटर आहे स्टेशनवरून, मग आयदर बसनी किंवा टॅक्सीने तुम्ही येऊ शकता. सो डिपेंड्स अपॉन यू. सो चला जास्त वेळ न घालवता आपण बघूया बेस्ट संग्रहालय. पहिल्यांदा मुंबईत इतक्या वर्ष राहिल्यानंतर पहिल्यांदा आपण बघणार आहोत, माझ्यासोबत तुम्ही बघणार आहात बेस्ट संग्रहालय. सो चला जाऊया. सो इथे आल्यानंतर पहिल्यांदाच आतमध्ये तुम्हाला राईट साईडला एक कंडक्टरांची म्हणजे कंडक्टर साहेब आहेत त्यांची एक प्रतिकृती आहे, ती तुमची स्वागत करते. त्यानंतर इथे सगळे काही सबवे स्ट्रक्चर्स आहेत. आता ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहिती नाहीत, सो मी पण बघतोय फर्स्ट टाईम. तुम्हाला काही नक्की माहीत असतील तर नक्की सांगा मला. सबवे फॉर अंडरग्राउंड रेल्वे कट अँड कवर मेथड. मला वाटते BST बसेसच्या ज्या काही म्हणजे कामं चालतात ती कशी केली जातात त्या संदर्भात हे सगळं दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे एक ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, बघू शकता तुम्ही. नंतर इथे संपूर्ण असा BST बसचा जो हा म्हणजे आगर आहे, BST बस आगर, त्याचं पूर्ण स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. नंतर इंग्रज काळातले म्हणजेच भारत स्वतंत्रापूर्वी जे म्हणजे हे BST सांभाळायचं किंवा जे व्यवस्थापन होतं त्याचं जे प्रमुख वगैरे होते चेअरमॅन लाईक ससून डेव्हिड म्हणून, त्यांचं इथे एक पोर्ट्रेट आहे. त्यानंतर इक्युअर म्हणून जे मॅनेजिंग डायरेक्टर होते MD, त्यांचा एक पोर्ट्रेट आहे. इथे BST बसचे मीटर्स आहेत जे बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुंबईत बघायला मिळतील. आता तर रिलायन्स वगैरे आलेली आहे पण जिथे आजही BST जे मीटर्स चालतात तिथे बघू शकता तुम्ही. हे सगळे मीटर्स आहेत अगदी जुने जुने, 1917, 1925, 1958, 1930 वगैरे. आणि रिसेंटली हे 2002 वगैरे 2006 पण आहे, 2008, 2009 वगैरे. आता हे सगळे इलेक्ट्रिक आहेत. आता खात एकदम जुना वाटतं, 1167. ही आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. ह्याच्यामध्ये सगळे मुंबईतल्या सगळ्या ज्या ब्रांचेस आहेत म्हणजे मुंबई सेंट्रल म्हणा, वरळी म्हणा, बॅक बे, कुलाबा, शिवाजीनगर, गुराई, मजास, हे सगळे डेपोज आहेत म्हणजे मुंबईतले मोठे मोठे डेपोज आहेत. त्यांचं छोटं प्रात्यक्षिक म्हणजे छोटं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या सगळ्या त्या रेड बसेस आहेत तुम्ही बघू शकता. जे एकंदरीत संपूर्ण मुंबईतला जो बस डेपो आहे तो सगळा इथे दाखवला बघू शकता. आणि प्रतीक्षानगर वगैरे जिथे आपण आता सध्या आहोत, आणि मग त्याच्यानंतर सांताक्रूज आहे, त्याच्यापुढे गोरेगाव, ओशिवरा आहे, नंतर पोईसर आहे, पोईसर म्हणजे कांदिवली साईडला आलं, माकोठणे, दिंडोशी, मरोळ, अंधेरी वगैरे, मालाड, मालवण, सॉरी म्हणजे तेच मालवणी, बांद्रा, मुलुंड,
म्हणजे मुंबई कम्प्लीट, मुंबईचा जो बस डेपोंचा जो पूर्ण एरिया आहे, म्हणजे अगदी कुलाब्यापासून ते अगदी दहिसरपर्यंत, तो संपूर्ण याच्यात दाखवण्यात आलेला आहे. आणि पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याचं, बघू शकता. 50 वर्ष जी झाली स्थापत्य या शास्त्राला, त्याच्यावर एक प्रकाश जो टाकलेला, म्हणजे टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. इथे काही पिक्चर्स दाखवले आहेत, जसं पहिली जी ट्राम गाडी होती ज्याच्यामध्ये ती घोड्याने ओढली जायची, जी ग्रँड बिल्डिंग ते काळवा देवीमध्ये या डिस्टन्समध्ये ती दाखवली आहे, ती कशी होती 1874 साली. नंतर ही जोड ट्राम गाडी म्हणजे जॉईंटवाली होती, ही दुमजली ट्राम गाडी म्हणजेच आपण जी बस बघतो डबल डेकर, ती होती. गवालिया टँकची बस जुनी. सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला हा इथे जो बस स्टॉप त्यांनी इथे क्रिएट केला आहे, तिथे तुम्हाला नाव नोंदणी तुमची करायची आहे, असं मी आल्यानंतर केली. आणि मग इथे सुरुवातीलाच अगदी आपले छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, नंतर एक आपला BST बस आगाराचं एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. हे स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता, इथे हे म्हणजे जी आपली काय म्हणतात वाहतूक यंत्रणा सगळी मॅनेज केली जाते सिग्नल्सनी, ती दाखवण्यात आलेली आहे. नंतर इथे बस ज्या बसेस BST बसेस आतापर्यंत वापरल्या गेल्या, त्याच्यासाठी ज्या ज्या कंपनीच्या बसेस वापरल्या गेल्या त्या सगळ्यांचे ब्रँड्स इथे लिहिलेले आहेत, म्हणजे लावलेले आहेत. म्हणजे थोडक्यात लोगोज, चितापासून म्हणा 1972 चिता होती, किंवा टायटन, अशोक लेलँड, 1956 लेलँड टायटन, 46, 1937, 1926, अगदी खूप जुन्यापासून. सो हे सगळे लोगोज इथे लावलेले आहेत, जे डिफरंट डिफरंट व्हेरियंट्स होते बसमध्ये आलेले ते पिक्चर्स. या अशा प्रकारच्या तिकीट्स पहिल्या होत्या, ज्या आता तर बघायला मिळत नाही, आता त्या डायरेक्ट इलेक्ट्रिक ह्याच्यातून येतात पंचिंग. सो इथे परत काही म्हणजे असे छोटे छोटे स्ट्रक्चर उभे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये BST बसेसचे जे म्हणजे तुम्ही जेव्हा BST बस डेपोला जाता किंवा एखाद्या आगारमध्ये जाता, तिथलं जे व्यवस्थापन असतं, म्हणजे तिथे जी रांगांची व्यवस्था असते, किंवा तिथे काही काही स्टॉल्स वगैरे असतात, किंवा बसण्याची व्यवस्था वगैरे कशी असते, एकंदरीत एक स्टँडर्ड ती इथे दाखवण्यात आलेली आहे. इथे बघू शकता नॉर्मल जे जुने BST थांबे होते, म्हणजे स्टॉप्स होते, ते कसे होते, एक जनरल शेड असायचे वर, त्याला एक पुढे एक भिंत छोटीशी हाफ, तर BST लिहिलेलं वगैरे वरून ही शेड तुम्ही बघू शकता. मग पावसाचं पाणी ते एकन ते ह्याच्यात जायचं, म्हणजे कोपऱ्यातून खाली जायचं. आता हे नवीन आलेले स्टँड असे आहेत, असे जे आपण मुंबईला वगैरे बघतो, हे नवीन आहेत. काही मग त्याच्यात हे काही अत्याधुनिक अजूनही. म्हणजे खूप मोठे मोठे फरक, म्हणजे काय म्हणतात फरक झाले आहेत वर्षानुवर्ष, म्हणजे जशी काळ गेला तसा. आणि हे आत्ताचे म्हणजे अत्याधुनिक बस स्टॉप्स आहेत हे. मुंबई टाऊन साईडला तुम्हाला बरेचसे बघायला मिळतील, कम्प्लिटली इलेक्ट्रिक, म्हणजे लाईटिंग्स वगैरे, त्याच्यात होर्डिंग्स वगैरे असतात, आणि त्यात आणखी काही सुविधा पण असतात. या काही नवीन इलेक्ट्रिक बसेस आहेत, सो जस्ट आत्ता 1-2 वर्षापूर्वी आलेल्या आहेत, म्हणजे बस ताफ्या म्हणजे BST ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक AC बस आहे. मी आत्ता रिसेंटली कुलाब्याला गेलो होतो वर्ल्ड ट्रेड सेंटरला, तिथे मी बसलो होतो या बसमध्ये. खरंच चांगला प्रवास होता, मस्त. आणि ह्या तर आता आपल्याला बऱ्याच बघायला मिळतात बसेस. या काही BST बसेस आहेत ज्या लॉंग रूटच्या वगैरे आहेत, आणि आता बऱ्याचशा इलेक्ट्रिकल बसेस आल्यात, म्हणजे काय म्हणतात आता आपल्याला म्हणजे इंधन वाचवायचं आहे त्या ह्याच्याने वगैरे.
CNG किंवा इलेक्ट्रिक बसेस खूप आलेल्या आहेत. या साईडला पण काही बसेसचे पिक्चर्स आहेत. ही जुनी डबल डेकर बस आहे, त्यातून तर खूप वेळा प्रवास केलेला आहे मी. हे BSTचं वरळीचं जे रिसिव्हिंग सेंटर आहे, म्हणजे काही काही काय म्हणतात मेसेजेस वगैरे काही असतात त्यांचे, किंवा काही मोठे मोठे गोष्टी जेव्हा त्यांना काही म्हणजे मोठ्या मोठ्या चेंजेस करायचे असतात, त्या सगळ्या इथून घडतात. हे सात बंगल्याचं बसस्थानक आहे, जे एकदम कम्प्लीट म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठेतरी मोठ्या एखाद्या शोरूममध्ये किंवा मॉलमध्ये आलात, जे अंधेरी वेस्टला आहे. अंधेरी सात बंगला तुम्ही बघू शकता, कम्प्लिटली म्हणजे असा मॉलचा लुक येतो याला. त्यानंतर इथे ट्रामचा ऐतिहासिक संकेतक हँड सिग्नल दाखवलेला आहे. म्हणजे हे जुन्या काळात ज्या बसेस चालायच्या ना, त्याचा जो संकेतिक हँड सिग्नल होता, म्हणजे जेव्हा बस थांबवायची आहे वगैरे, त्यावेळी हे वापरलं जायचं. तुम्ही बघू शकता इतका सुंदर, म्हणजे सगळं इतकं दाखवण्यात आलं आहे ना, की त्यामुळे आपल्याला इतिहास अगदी समजतो. असं तुम्ही बघू शकता 1947 साली ही बस होती आपल्याकडे, त्यानंतर 57 साली हा फरक झाला, 67 साली हे, 77 साली हे, 87, 97 असे चेंजेस होत गेले. ही एक अशी डबल डेकर बस पण होती, मला आठवते, पिवळ्या रंगाची. पण आता ही बस नाही आहे. फार कमी वेळा म्हणजे मी बघितलं, या बसमध्ये 1-2 वेळा प्रवास केलेला आहे जेव्हा मी बांद्राला राहत होतो त्यावेळी. डबल डेक म्हणजे जॉईंट बस होती, डबल डेकर बस, आणि मस्त मोठी बस होती. बट काय माहीत नाही, काही टेक्निकल रिझन्समुळे ती बस बंद केली, म्हणजे तेवढी चालली नाही तेवढी. ती बघू शकता तुम्ही इथे पुन्हा एकदा BST बसचा म्हणजे स्टॉप दाखवलेला आहे, आणि सोबत बस वगैरे दाखवली आहे. इकडे काही पिक्चर्स आहेत आपल्या मुंबईचे, VT आणि चर्चगेट त्या भागातले, ग्रँड रोड वगैरे त्या भागातले, कारण हेच सुरुवातीचे मुंबईचे BST बसचे मेन मार्ग होते. म्हणजे ती नंतर हळूहळू ते वाढत गेले, म्हणजे अगदी दहिसरपर्यंत, या साईडला मुलुंडपर्यंत, बट सुरुवातीला तरी हेच होते BST बसचे मार्ग. सो इथे तुम्ही बघू शकता BST बसचे काही जुन्या काळातले म्हणजे जे स्ट्रक्चर होते BST बस स्टॉपचे, ते दाखवले आहेत. इथे एक बस आहे बनवलेली माहीम स्टॉपची. इथे ट्राम आहे जुन्या काळातली. ही पुन्हा एकदा इथे बस आहे, आणि त्यांनी स्ट्रिक्टली लिहिले, प्लीज ज्या काही या प्रतिकृती बनवल्यात त्यांना कृपया हात लावू नका, कारण आपल्या लोकांचं माहिती ना, कुतूहलाने बघायला जातात आणि मग त्या मोडकळीस होतात. सो त्यांना हात न लावता तुम्ही बघा, दुरूनच बघा. हा पुन्हा एकदा बस स्टॉप आहे इकडे, आणि असं सुंदर म्हणजे असं एकंदरीत संपूर्ण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, म्हणजे जुने आपल्या BST बसेस आणि बस स्टॉपचं. हा इथे कुर्ला बस डेपो दाखवला आहे. कुर्ला बस डेपो पण एक खूप मोठा डेपो आहे, कुर्ला बस आगर म्हणून. तिथून मी जनरली म्हणजे आम्ही 37 आणि 91 बसेस पकडायचो, म्हणजे कुर्ल्याला जायचं असेल तर, बांद्र्यावरून कुर्ल्याला किंवा कुर्ल्यावरून बांद्र्याला तुम्हाला यायचं असेल तर, या दोन बसेस म्हणजे दादर वगैरे साईडला, प्रभादेवी साईडला जायला वगैरे. जसं मुंबईची लाईफलाईन मुंबईची रेल्वे अशी म्हटली जाते, त्याचप्रमाणे मी म्हणेन सेकंड लाईफलाईन म्हणू शकता तुम्ही मुंबईतली BST बसेस. खूप सुंदर प्रकारे हा कुर्ला बस डेपोचा स्ट्रक्चर त्यांनी इथे उभा केलेला आहे, छोटंसं मिनिएचर. हे इथे काही नाही म्हणजे नाणी आहेत वेगवेगळ्या देशामधली, बघू शकता तुम्ही, फ्रान्समधली आहेत, कॅनडा किंवा चायना, हाँगकाँग, ह्या सगळ्या देशातली, म्हणजे छोटी छोटी मॉरिशस वगैरे, हंगरी, ग्रीसमधली, ही सगळी नाणी आहेत, ती तिथे वापरली जात असतील किंवा वापरली जात असतील. म्हणजे जसं आपल्याकडे 1 रुपया म्हणा किंवा डॉलर असो, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा वगैरे, त्याप्रमाणे
कारण जनरली जेव्हा तुम्ही बसने प्रवास करता तेव्हा ही छोटी छोटी नाणी खूप उपयोगी येतात. 5 रुपयाचं म्हणा, 10 रुपयाचं म्हणा, 20 रुपयाचं म्हणा. बऱ्याच वेळा बसमधून प्रवास करताना आपल्याला सुट्ट्या पैशांचा अभाव होतो, सो त्यावेळी या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. सो गाईज, ही ती आहे सगळ्यात जुनी म्हणजे BST बस किंवा ट्राम म्हणू शकता, जी घोड्याने ओढली जायची. म्हणजे त्यावेळी इंजिन नव्हतं, म्हणजे हे मला वाटतं जवळपास 1800 सालची गोष्ट आहे. सो त्याचं प्रतिबिंब इथे उभारण्यात आलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. इथे दोन घोडे आहेत, माहीत नाही त्यावेळी मे बी 2 किंवा 4 घोडे असतील समोर. आणि मग ती हे जवळपास ही ट्राम ओढायची. ही गोष्ट म्हणजे 1900 पूर्वीची आहे, म्हणजे 1800 सालची गोष्ट आहे. सो मला वाटतं या बसेसमध्ये 20-25 लोक बसत असतील त्यावेळी. नंतर ही जुनी ट्राम जी रस्त्यांवर अशी इलेक्ट्रिक चालली जायची. नंतर ही बस आहे, या बसेसने तर आपण खूप आय थिंक माझ्यासारख्या तुम्ही पण खूप जणांनी प्रवास केलेला असेल. ही डबल डेकर बस बघू शकता, 1, 2, 3 नंबरची आहे. कुलाबा डेपो जे जनरली नंबर लिहिलेले असतील, म्हणजे काही असू शकतं, पण एक जन जस्ट त्यांनी लिहिलेलं आहे. सो एक बस डेप म्हणजे एक संपूर्ण डबल डेकर बसचं चित्र, म्हणजे पूर्ण एक स्टॅच्यू आहे, एक प्रतिबिंब. आणि त्याच्याच अगदी खाली ना आपले जे कंडक्टर्स आहेत त्यांचं, म्हणजे आत्ताचं जे करंट मी म्हणू शकतो स्टॅच्यूज आहेत छोटे छोटे, ज्यात तुम्ही बघू शकता कंडक्टर म्हणा, मग जेंट्स लेडीज आणि जे ड्रायव्हर्स असतात बस वाहक ते दाखवण्यात आलेले आहेत. आणि इथे हे बाहेर जे TC असतात ते आहेत, हे तुम्ही बघू शकता. म्हणजे आत्ता सरांनी जस्ट हे चालू केलं बघण्यासाठी, आणि खरंच हे खूप सुंदर आहे. म्हणजे त्यावेळी कसं हे म्हणजे ऑपरेट केलं जात असेल. ही सुरुवातीची आहे ना, अगदी एकदम सुरुवातीची. त्यानंतर गाईज, इथे ना आपण आता जिथे उभा आहोत म्हणजे आणिक बस डेपोमध्ये वडाळ्याला, त्याचं एक संपूर्ण प्रतिबिंब इथे उभारण्यात आलेलं आहे. जसं आपण एखादी बिल्डिंगचं स्ट्रक्चर बघतो ना तसंच आहे, सेम एवढा मोठा आणिक बस डेपो आहे. खूप मोठा ॲक्च्युली आणि खूप जुना पण आहे, त्यामुळे तुम्हाला हे म्युझियम इथे बघायला मिळतं, नाहीतर हेच म्युझियम तुम्हाला दुसरी कुठेतरी बघायला मिळालं असतं. पण सगळ्यात जुना आणि जागा खूप मोठी आहे आणि कोणालाही इझिली ॲक्सेसेबल आहे मुंबईत इथे येण्यासाठी, मुंबईतल्या कुठल्या भागातून. म्हणून हा डेपो आय थिंक या डेपोमध्ये हे संग्रहालय आहे. सो इथे काही आणखी छोटे छोटे ना म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या BST सुरुवातीपासून वापरात आली, म्हणजे याच्यामध्ये फोन म्हणा किंवा त्यांचे रिसिव्हर्स असतील मेसेजेसचे, किंवा अशी काही यंत्र आहेत जी म्हणजे त्यांच्या नेहमीच्या उपयोगातली आहेत, म्हणजे काही दुरुस्तीची यंत्र म्हणा वगैरे. सो ती सगळी यंत्र तुम्हाला इथे बघायला मिळतील, जुने फोन्स, जुन्या काही छोट्या छोट्या गोष्टी बघू शकता. हे जुने फोन्स इकडे आहेत BST मध्ये वापरले जायचे, जे म्हणजे BST च्या ऑफिसेसमध्ये. लेटर बॉक्स वगैरे त्यांचा, टाईपरायटर. नंतर हे तुम्ही बघू शकता, आपण जे बस आपण बघतो बस नंबर आणि बस म्हणजे काय म्हणतात, बस कुठली बस आहे, कुठे जाणार आहे, कुठून आली आहे, ते जे असतं त्याचं एक स्ट्रक्चर इथे दिसतंय. 87 नंबर बस आहे. 87 बस मला आठवते आमच्याकडे जाते बांद्र्याला. तुम्ही बघू शकता हे असं फिरू शकता, तुम्ही असं फिरतो. नंतर गाईज, इथे ना बरंच म्हणजे जसं आपण इथे नाणी बघितली तशी इथे ना नोटा आहेत, म्हणजे प्रत्येक देशामधल्या, तर त्या इथे लावण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला हे म्हणजे हा वस्तूसंग्रह बघायचा असेल त्यांना पण ते पण बघू शकतात. जसं काय ब्राझील, क्रोएशिया, जॉर्जिया, इंग्लंड, इथोपिया, घाना, इंडोनेशिया, किंवा या साईडला कुवेत, मालदीव्ज, मलेशिया, मेक्सिको, इथल्या सगळ्या नोटा आहेत. त्या सगळ्या नोटा तुम्हाला इथे बघायला मिळतील.
नेपाळच्या नोटा वगैरे आहेत, नायजेरिया, रशिया, सुदान, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका. गाईज नंतर एक घंटा बघू शकता, इतकी मोठी घंटा आहे. त्याचा इतिहास पण इथे काही लिहिला आहे. जे बाजीराव पेशवे जे होते, जे धाकटे बंधू चिमाजी अप्पा जे वसईचे, त्यांनी जिंकला होता आणि त्यावेळी त्यांना 3 घंटा मिळाला होता ब्रिटिशांकडून. त्यातली एक त्यांनी बॉम्बे ट्रॉम्बे कंपनीला मिळाली. ती कंपनी जाताली तिथे काँग्रेस आहे. म्हणजे कामगारांना जेव्हा आपण बोलतो ना, पूर्वी येण्याजाण्याची जी वेळ होती किंवा जेवणाची, त्यासाठी जी वाजवली जायची, म्हणजे तीही घंटा आहे. म्हणजे आपण बोलतो ना मधली सुट्टी वगैरे, बघू शकता तुम्ही असा आवाज येतो याच्यामध्ये. भली मोठी घंटा ही. नंतर इथे BST एक जलसेवा म्हणून आहे, त्यांचं एक म्हणजे बोटीच्या स्वरूपात स्ट्रक्चर आहे, ते पण आपण बघू शकतो. इथे नंतर एक BST बस आहे, त्याचं एक छोटं स्ट्रक्चर आहे, ते तुम्ही बघू शकता. डबल डेकर बस आहे, त्याचा पण मस्त अशी छोटीशी डबल डेकर बस उभी केलेली आहे. एक छोटासा बाहुला कंडक्टर म्हणून दाखवलंय आणि अशी इथून आतमध्ये जायला वगैरे अशी. आणि आता आपण बघणार आहोत ऍक्च्युअल बसचा जो काय म्हणतात JC असते, किंवा बसचा जो मेन सांगाडा किंवा म्हणजे मेन बसचं जे काय म्हणतात हार्ट असतं, किंवा बस ज्या सांगाड्यावर उभी असते, म्हणजे जे स्ट्रक्चर, ते तुम्ही बघू शकता. अगदी प्रॉपर टायर वगैरे आहेत आणि हे ते म्हणजे चेसिस किंवा फ्रेम आहे आणि याच्यावर म्हणजे बस चालते, जी तुमची एक अखंड संपूर्ण बस. ह्याच्यावर तुम्ही बसू पण शकता. आता ते पण मी जस्ट ट्राय करतो, तर बघू शकता. कलर कोड्स आहेत काही, रेड कलर, सॉरी ऑरेंज कलर म्हणजे चेसिस फ्रेम झाली, ग्रीन असेल तर व्हॅक्युम एअर ब्रेक लाईन झाले, म्हणजे सगळं त्यांनी दिलेलं आहे काय काय कशाला म्हणतात ते वगैरे. इलेक्ट्रिक बॉक्स झाला, गिअर बॉक्स झाला, शाफ्ट झाला. आपण जी बसमधून म्हणजे लहानपणापासून प्रवास करत होती, बस एकंदरीत कशी असेल ते मी आज पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर बघतोय. मुंबईत हा म्हणजे वस्तुसंग्रहालय म्युझियम मला आता बरीच वर्ष झाले, मला नक्की मी हे चेक करून सांगतो. बट ते म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, या बसचं पण इथे लिहिलं आहे की 19 वर्ष या बसने हे दिलं, म्हणजे सेवा दिली. जवळपास 9.5 लाख रुपये, 9.5 लाख किलोमीटर अंतर कापलं आहे. 36 वर्ष या बसने एकूण प्रवास केला, म्हणजे प्रवास केला. इंग्लंडमध्ये ही बस बनलेली. डॅमलर नावाची. सो खरंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना बघण्यासारख्या. बसचं तुम्ही ना फुडून हा असा स्ट्रक्चर बघू शकता, म्हणजे बसचा जो पुढचा जो भाग असतो, म्हणजे इथे ड्रायव्हर बसतो म्हणा किंवा हा एकंदरीत इथून बस चढायला असतं, त्याला वर इथे ते इंजिन असतं मेन, जे आपल्याला एकदम गरम गरम फील होत असतं. बघू शकता तुम्ही हा एकंदरीत हा संपूर्ण असा स्ट्रक्चर आहे सांगाडा या बसचा. सगळेच तुम्ही बघू शकता. आता मी या बसच्या अगदी म्हणजे जी मेन सीट असते म्हणजे ड्रायव्हरची, त्याच्यावर बसलो आहे आणि त्याचा आनंद घेतो आहे. खरंच म्हणजे एक वेगळा सीन येतो आहे. माझे सासरे BST होते आणि त्या मला सगळ्या गोष्टी सांगतात. सो आता त्यांची मला म्हणजे आठवण येते की ते सगळ्या गोष्टी म्हणजे कशा त्यांनी फील केल्या. सो ऑब्व्हियस त्यांना सगळ्या गोष्टींची सवय होऊ शकतं. BST बस हे म्हणजे जे ड्रायव्हिंग सीटवर मी आता बसतो आणि हे स्टिअरिंग माझ्या. गाईज बघू शकता हॉर्न वगैरे आणि एकदम प्रॉपर प्युअर, म्हणजे बोलतो ना आपण BST बस चढवताना हा हॉर्न जो वापरला जातो म्हणजे ट्रॅफिकमध्ये वगैरे, ते त्याचा फील पूर्ण अगदी. इंजिन आहे खरंच अमेझिंग फिलिंग आहे ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर. हे ते BST बसमध्ये वापरले जाणारे म्हणजे जे तिकीट काढले जायचे ते आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे आताचं इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र आहे,
नंतर या जुन्या प्रमाणात जुन्या काळी ज्या तिकीट दिल्या जायच्या त्या आहेत. हे BST बसचे म्हणजे सगळे काय म्हणतात बॅचेस आहेत कंडक्टर ड्रायव्हरचे. खूप सुंदर सगळ्या सगळ्या संग्रह आहे, म्हणजे एकदा आता नक्कीच बघण्यासारखं आहे. आपले जे कंडक्टर किंवा बस वाहक म्हणजे होते त्यांचे जे नंतर कालानुरूप जे म्हणजे गणवेश चेंज होत गेले ते सगळे इथे दाखवण्यात आले आहेत. जुन्या काळातले काही घड्याळ आहेत इथे, अगदी जुन्या काळातले वाटतात. हे बघू शकता जे लोलक फिरतो आहे अजूनही, म्हणजे ते चालू स्वरूपात आहेत. इथे पण अजून एक दोन घड्याळं मी मगाशी बघितली. यस, इथे पण ही खूप जुन्या काळातली आहेत. या ज्या काही आहेत त्या BST बसेसमधल्या सीट्स आहेत ज्या आपण आता रिसेंटली म्हणजे आपण बघू शकतो BST बसेसमध्ये, आणि या जुन्या ह्याच्यामधल्या आहेत बघू शकता तुम्ही ड्रायव्हर सीट वगैरे. सो गाईज, आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग संपवण्याची. दुपारचे 4 वाजत आले, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे हे म्युझियम चालू असतं. सोमवारी फक्त एक दिवस काहीतरी टायमिंग वेगळा असतो, बाकी मंगळवार टू रविवार फिक्स टायमिंग आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. सो तुम्ही कधीही नक्की म्युझियमला भेट द्यायला येऊ शकता. सुंदर म्युझियम आहे BST बसेसची पूर्ण हिस्ट्री जाणून घेण्यासाठी. सो तुम्ही मुंबईतले असाल किंवा मुंबईबाहेरचे जरी असाल तरी तुम्हाला हे म्युझियम एकदा तर नक्की व्हिजिट करण्यासारखं आहे. सो नक्की या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्याकडून जे काही शक्य झालं या म्युझियमच्याबद्दल माहिती देण्याचं ते मी देण्याचा प्रयत्न केला. हे म्युझियम आय होप तुम्हाला आवडलं असेल या म्युझियमचा ब्लॉग, तर नक्की म्हणजे या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल अजून घरी व्हिजिट नाही केली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन, गुड बाय गाईज.